नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील तथागत चौकाजवळ असलेल्या खंदारे मंगल कार्यालयात नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीच्या वतीने खास महिलांसाठी घेण्यात येत असलेल्या दांडिया महोत्सवात दुसऱ्या दिवशीही मोठा उत्साह वाढला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प विद्या मंदिराचे संचालक प्राध्यापक कैलास सोले व शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा बडेचोले यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते यावेळी देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी दांडियाचा आनंदही त्यांनी घेऊन प्रमुख पाहुण्या रेखा चोले बडे यांनी नौकेश्वर दांडिया महोत्सव व भीमाशंकर शिंदे यांचे अभिनंदन केले. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमी या ठिकाणी दांडिया महोत्सवानिमित्त आल्याकरिता खरंच भीमाशंकर शिंदे सरांचं कौतुक करीन तेवढं कमीच आहे. कारण नवरात्र उत्सवानिमित्त या जे काही दांडिया कार्यक्रमाचं सरांनी जे आयोजन केले ते अतिशय उत्कृष्ट असून एक तब्बल 1.5 तास हा कार्यक्रम पाहून अतिशय सुंदर इथे महिला दांडिया खेळत आहेत. व विशेष म्हणजे महिलांकरता हे जे व्यासपीठ भीमाशंकर सरांनी जे उपलब्ध करून दिले आहे त्याच्यासाठी खरंच सरांचं एक खूप कौतुक. कारण नेहमीच आपण आपल्या शेड्यूलमध्ये बिझी असताना एक नवरात्राच्या महोत्सवानिमित्त होय ना या दांडियाचं व्यासपीठ निर्माण करून एक वेगळाच महिला या ठिकाणी आनंद घेत आहेत. अतिशय जबरदस्त दांडिया खेळल्या जात असून यात गरबाचाही आनंद अनेक महिला घेताना दिसून येत आहेत. या दांडिया महोत्सवाने शहरात वेगळी ओळख निर्माण केली असून गेल्या 2 वर्षापासून या दांडिया महोत्सवात खेळणाऱ्या महिलांनीही आनंद घेत शुभेच्छा दिल्या आहेत. वंदना अशोक कोपले, मी सोमेश्वरमध्ये शिक्षिका आहे. मी गेल्या वर्षी दांडिया नौकेश्वरमध्ये खेळले होते. इतका आनंद वाटला होता, इतका उत्साह वाटला होता की नौकेश्वर दांडियाचे भीमाशंकरजी अतिशय स्त्रियामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना त्यांनी एक वाव मिळावा, स्त्रिया एक कुठंतरी समाजाच्या पुढं त्यांना एक न्याय मिळावा म्हणून हे नौकेश्वर दांडिया सर्वांसाठी आनंदाचं वातावरण निर्मिती करून निरोगी आणि पुढील जीवन त्यांनी एकदम आनंदानं हसत खेळत चांगल्या पद्धतीनं जगावं यासाठी भीमाशंकरजी यांनी ही दांडिया स्त्रियांसाठी मुक्त श्वास घ्यावा आणि आपलं स्वच्छंदपणे जीवन जगावं म्हणून त्यांनी हे दांडिया सुरू केले. आणि आम्हाला खरंच मला इतका आनंद होतो आहे की ही दांडिया स्त्रियांसाठी एक अतिशय निरोगी आनंदी आणि समृद्धपणे सुखासमाधानानपणे सगळं घर संसार त्या ठिकाणी तर चालूच असतं पण ते सोडून आपण कुठंतरी चांगल्या प्रवाहामध्ये येऊन आपल्या जीवनाला आकार देऊन आपण एक चांगलं जीवन बनवावं यासाठी ही नौकेश्वर दांडिया या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. या दांडिया महोत्सवात अतिशय लयबद्ध दांडिया व गरबा खेळल्या जात असून लहान मुलांमध्येही उत्साह वाढला जात आहे. यावेळी दांडिया उत्कृष्ट सादर करणाऱ्या लहान गटातील मुलींनाही बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बक्षीस पात्र मुलींनीही आनंद व्यक्त केलाय. हॅलो, माझं नाव आस्था मनोज डांगे आणि मी नौकेश्वर डान्स दांडियामध्ये भाग घेतला होता. तिथे माझा पहिला क्रमांक आला, मला खूप आनंद झाला आणि मी असेच बक्षीस मिळवत राहील. आणि सरांनीही आम्हाला खूप छान दांडिया शिकवल्या. मी गेल्या वर्षापासून नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीमध्ये इथे दांडियामध्ये घेत आहे भाग आणि इथे मी दरवर्षी करत राहील आणि असेच दरवर्षी बक्षीस घेत राहील आणि असंच छान डान्स करत राहील. धन्यवाद. दररोज रात्री 7 वाजता या दांडिया सुरुवात होत असून यात लहान वयापासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिला यात सहभागी घेऊन आनंद घेत आहेत. या दांडिया महोत्सवात बक्षिसांचा खूप मोठी लयलूट असल्याने अनेक महिलांमध्ये उत्साह वाढू लागलाय. यावेळी महिलांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी बक्षीस पात्र महिलांनीही आनंद व्यक्त केलाय. नाव वैष्णवी आलदे. गेल्या 3 वर्षापासून मी नौकेश्वर डान्स अँड ड्रामा अकॅडमीमध्ये सहभागी होत आहे. आज मला पारितोषिक भेटला आहे. सरांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंज केल्या आहेत अगदी सेफपणे आहे, तर मला वाटते प्रत्येकाने इथं येऊन एन्जॉय करावं, जॉईन करावं.
खूप चांगल्या पद्धतीत सरांनी अरेंजमेंट्स केले आहेत. सेफ्टीसाठी पण अगदी चांगलं आहे सरांचं सगळं इथे. आणि सरांनी गेले 7 दिवस आम्हाला खूप चांगल्या पद्धतीत ट्रेन केलं आहे, त्यामुळे आज आम्ही एकदम प्रॉपर खेळू शकतो आहेत. तर मला वाटते सगळ्या महिलांनी इथे येऊन जॉईन करायलाच पाहिजे, एकदा अनुभव घेतलाच पाहिजे सरांचा. खरंच नौकेश्वरचे भीमाशंकर शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय उत्तम नियोजन केले असून भीमाशंकर शिंदे यांनी ही महिलांबरोबर आनंद द्विगुणित केलाय. तसेच आणखीनही नवीन प्रवेश दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.